चाकावरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार. ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून नऊ ऋषींना प्रकट केले. हे कसं तुम्ही श्रीमद भागवतामध्ये ऐकलेली आहे, पण शिवपुराणामध्ये सुद्धा थोड्याफार फरकानं या सृष्टीखंडा दोन नंबरची संहिता आहे. पहिली संहिता विद्येश्वर संहिता, दोन नंबरची संहिता रुद्र संहिता, आणि त्या रुद्र संहितेमध्ये जे खंड आहे त्याच्यामध्ये सृष्टीखंड, त्या सृष्टीखंडामध्ये ब्रह्मदेवाच्या सृष्टीचं वर्णन आहे जे भगवान शिवजींच्या आज्ञेने झालेलं आहे. आपल्या डोळ्यापासून ब्रह्मदेवाने मरीचीला निर्माण केलं, हृदयापासून भृगुला निर्माण केलं, आणि अंगिरा ऋषीला निर्माण केलं. पुलह मरीची पुलस्य आणि वसिष्ठ कृतु अत्री आणि नऊ निर्माण केलं. दक्ष नारद आणि कामदेवाला निर्माण केलं, आणि भगवंताची जी शक्ती आहे पराम्बा तिच्यातून लक्ष्मी आणि सरस्वती ती त्या ठिकाणी प्रगट झाली. विभिन्न अंगापासून देव आणि दानवांचं त्या ठिकाणी प्रागट्य केलं. पोटापासून सुरांना म्हणजे देवांना निर्माण केलं, आणि पाठीपासून असुरांना निर्माण केलं. अशी ही सृष्टी शरीराच्या दोन्ही भागापासून एका बाजूला मनु महाराज आणि दुसऱ्या बाजूला शत्रुपा राणीला प्रगट केलं. ऐका, त्या मनु शत्रुपांना त्या ठिकाणी सांगितलं तीन मुली केल्या, आकुती देवती प्रसूती, दोन मुलं उत्तानपात प्रियव्रत. आकुतीचा विवाह रुचीशी झाला, देवतीचा कर्दमाशी झाला, प्रसूतीचा दक्षाशी झाला, उत्तानपादाला त्या ठिकाणी ध्रुव झालेला आहे. प्रियव्रताच्या वंशामध्ये वृषभदेव, त्याच्या पुढे भरतजी, ध्रुवाच्या वंशात प्रचेता नारायण, आणि दक्षाचा त्या ठिकाणी मुलगी सती आहे. कर्दमाच्या ज्या नऊ मुली आणि एक मुलगा त्याचं नाव कपिल आहे. आणि आकुती आणि ऋषी यांना यज्ञ आणि दक्षिणा हे दोन संतान झाले, असा या सृष्टीचं त्या ठिकाणी वर्णन सांगितलं. ऐका, मग भगवान शिवजी हे प्रगट झाल्यानंतर शिवप्रभू कैलासावर कसे गेले, ब्रह्मदेव नारदाला विचारतात. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण राहतो, त्याच्या मुलाचं नाव आहे गुणनिधी. पण त्या गुणनिधीला वाईट संगत लागलेली आहे. वडील हा सदाचारी होता, पण मुलगा मात्र त्या ठिकाणी दुराचारी. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. जे काही गुरु सांगितले त्याच्यामध्ये पहिली गुरु आई आहे. म्हणून श्रीमद या शिवपुराणामध्ये हा जो सृष्टीखंडाचा 18वा अध्याय आहे याच्यामध्ये या गुणनिधीची कथा आली. गुणनिधी उपवर झाला म्हणजे लग्नासारखा झालेला आहे, आणि यज्ञदत्ताने त्याचा विवाह केला. बघा, जीवाचा स्वभाव असा असतो. बरं, समाजामध्ये आजही अशी पद्धत सुरू आहे, मुलगा जर बिघडला ना मग मायबाप म्हणता याचं काय करावं, काय करून टाकायचं,
लग्न करा म्हणजे दुसऱ्याच्या मुलीला फसवा. तो बिघडला त्याने नाही सुधरवा, उलट त्या बिघडेल पोराशी त्या चांगल्या पोरीचं काय लावून द्या, लग्न लावून द्या. ही चुकीची पद्धत आहे महाराज. आपला मुलगा बिघडला ना आपल्याला माहित आहे की हा बिघडलेला आहे, म्हणून कोणाच्या मुलीचं आयुष्य आपण असं दावावर लावायचं नसतं. आपल्याला जर फूल गॅरंटी असेल की हा वागवू शकतो तरच त्याच्याशी त्या मुलीचा विवाह लावला पाहिजे, पण आपल्याकडे पद्धतच वेगळी आहे. मुलगा बिघडला मग याचा विवाह लावून द्या. त्या यज्ञदत्तानं तसंच केलं. त्याला वाटलं आपल्या मुलाला जबाबदारीची जाणीव होईल. लोक म्हणतात ना त्याच्या अंगावर पडलं की समजेन त्याने, पण निसैल्य काही समजत नसते बरं, त्याला काही समजत नाही. ऐका तर काय झालं मग, त्याची आई मात्र त्याला त्याच्या अवगुणावर पांघरून घालत होती. आईचं हृदय होतं तिचं. ती त्याला नेहमी समजून सांगायची की हे पहा तुझे पिताजी फार रागीट आहे, त्यांना जर समजलं की तू काही काम करत नाही, जुगार खेळतो, कुकर्म करतो, ते तुला तर मारतीलच मारतील आणि मला सुद्धा मारतील. ऐका ती म्हणायची त्यांची विद्वत्ता आणि सदाचारामुळे तुझ्या वडिलांची प्रतिष्ठा आहे, तू हे दुर्वर्तन सोडून दे, कुसंगती सोडून दे, सत्संग धर, अरे तुझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा काहीतरी विचार कर. मुलाने नाही संपत्ती कमवली तरी चालते, संतती जे असते ना, मुलगा किंवा मुलगी यांनी पैसे नाही कमवले तर चालतात, त्यांनी फक्त एकच करावं जीवनामध्ये, मुलगा असेल त्याने सुद्धा एवढं ध्यानात ठेवावं, आणि मुलगी असेल, इथे बसलेले सर्व मंडळी, मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी संपत्ती नाही कमवलं तरी चालते, पण आपला बाप समाजामध्ये जे वर मान करून चालतो की नाही, आपल्या वागण्यानं त्याची मान खाली जाणार नाही, निदान असं तरी त्यानं वागलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? त्यानं पैसे नाही कमवले पोराला तरी चालते, मुलीनं काही मोठं शिक्षण घेतलं असं नाही, फक्त तिने तिच्या बापाला, काय वाक्य वापरतो मी, प्रत्येक मुलीने तिच्या बापाला कन्यादान करण्याचं पुण्य मिळवून दिलं पाहिजे, एवढीच त्या मायबापाची अपेक्षा आहे. मग तुम्ही नाही शिकले तरी चालते, कारण कन्यादान करण्याकरता त्याला तो अधिकार ठेवा की आपला बाप आपलं कन्यादान करीत. हेच आपल्या जीवनाची काय झाली, कमाई झाली. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये फार कठीण दिवस आलेले आहेत. ऐका मग ती सांगायची, अरे गुणनिधी तू आता एकोणावीस वर्षाचा झालेला आहे, तुझी पत्नी 16 वर्षाची आहे, सद्गुणी आहे, तिच्यासोबत राहा, तुझ्या वडिलांची सेवा कर. आणि त्याच्या पत्नीलाही ते सांगायची, पण ते काय होतं ना ते ऐकतच नव्हते. ऐका महाराज, मातेच्या बोलण्याचा गुणनिधीवर काही परिणाम झाला नाही, पुढे त्याचं जुगाराचं व्यसन वाढत गेलं. तो घरामध्ये जे सापडेल ते उचलून न्यायचा आणि जुगार खेळायचा. काय केलं, एक दिवशी त्याचे वडील आंघोळी करता गेले आणि आंघोळी करता गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पोटातली जी सोन्याची अंगठी होती ती काढून एका ठिकाणी ठेवली. या गुणनिधीनं ती चोरली आणि जुगार खेळायला गेला, ती अंगठी हरून आला. यज्ञदत्त म्हणतो माझी अंगठी कुठं गेली, पण त्याला वाटलं पडली असेल कुठं, जाऊ द्या. पण काही दिवसांनी त्या यज्ञदत्ताला त्याची अंगठी एका जुगारी माणसाच्या हातात दिसली आणि मग त्यानं त्याला बोलायला सुरुवात केली की का रे माझी अंगठी चोरली. तो म्हटला कोणाला चोर म्हणतो, माझी अंगठी तुझ्याकडे कशी आली. आता त्याचं प्रतिष्ठा पाहून तो काही बोलत नव्हता, पण त्यानं सांगितलं अरे तू माझ्यावर काय आरडला होतो, तुझ्या मुलासारखा जुगारी पूर्ण पृथ्वी तलावावर शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मग मात्र त्याला खूप वाईट वाटलं, आश्चर्य वाटलं. तो घरी आला आणि पहिल्यांदा त्याच्या पत्नीला विचारलेला आहे की काग आपला मुलगा जुगार खेळतो का, तर तिने लाजेनं मान खाली घातली आणि मात्र विचारलं गुणनिधी कुठे गेलेला आहे.
आता ते गुणनिधीचं बोल, गुणनिधीला विचारल्यानंतर त्या यज्ञदत्त संतापानं तो अधिक उफाळून आला. तो म्हटला मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला ग, वेळोवेळी मी तुला गुणनिधी बद्दल विचारत होतो पण त्याचे अवगुण तू पाठीशी घालत होती. तू माझा विश्वासघात केलेला आहे. आपला मुलगा चोरी करतो, आपला मुलगा जुगार खेळतो, मी तर माझ्या व्यवसायामध्ये मग्न होतो, पण तुझं तर काम होतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि वेळीच तू मला जर सावध केलं असताना तर मग मात्र मी काहीतरी त्याच्यावर उपाय योजना करू शकलो असतो. म्हणून 100 पैकी 70 ठिकाणी तरी महाराज असे प्रसंग असतात की एखादी मुलगी आपल्या आई वडिलांच्या विपरीत वागून दुसऱ्या मुलाशी विवाह करते, तर त्या विषयाची कुजबूज किंवा त्या विषयाची जाण त्या मुलीच्या आईला 100% असते. म्हणजे असते ती त्या विषयाला पुढे उघड करत नाही. आपल्याला शिवपुराण सांगतं की त्या मुलीचे जे काही दोष असतील ते प्रकट आपल्या पतीला सांगावे, त्या मुलाचे जे काही दोष असतील ते त्या आपल्या पतीला सांगावे. पण ऐका, मला एका जुगाऱ्याकडून लज्जित व्हावं लागलं, कुठाय तो? पण तो काही दिसायला तयार नाही. संतापलेल्या यज्ञदत्ताने पत्नीचा आणि पुत्राचा त्याग केला. पत्नीलाही सोडून दिलं आणि त्या मुलालाही सोडून दिलं आणि त्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला. 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेव नारदाला सांगतात, हे ध्यानात ठेवत जा, कोण कोणाला सांगतय, कारण गुरुजी सांगतायत की कोण सांगते, कोणाले सांगते आणि कोणती कथा सुरू आहे हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तर भगवान कैलासावर कसे गेले ती कथा आपण सांगून राहिलो. तर यज्ञदत्ताने काय केलं, त्या ठिकाणी गुणनिधी आणि त्याच्या पत्नीचा त्याग केला, दुसरा विवाह केला. गुणनिधीला घरी जायचं धाडस झालं नाही, त्याला आपल्या भविष्याची चिंता वाटायला लागली आणि तो नगर सोडून उपाशी पोटी भटकत भटकत एका शिवालयापाशी आला. तो तहान मुकेने व्याकुळ झालेला आहे, त्याच्या अंगामध्ये चालण्याची सुद्धा शक्ती नाही. तो एका झाडाखाली थांबला. त्याने डोळे मिटून घेतले पण स्वतःशीच विचार करू लागला की मी काय करू, कोठे जाऊ, माझ्यापाशी विद्या नाही, माझ्यापाशी धन नाही, येथे कोणी माझ्या ओळखीचं नाही, चांगल्या कुळात जन्म घेऊन मी व्यसनाधीन झालो, माझ्या कर्माची मला आता लाज वाटते आहे. आई तू मला रोज मिष्टान्नाचं भोजन देत होती पण आता मला ते खायला मिळत नाही. माझं प्रारब्ध बलवान होतं पण काय करू, मला ही वेळ आली, आता भीक सुद्धा मी मागू शकत नाही, काय करावं, कोणाजवळ याचना करू, असा उद्विग्न मनानं मनामध्ये विचार करतो. मनुष्याच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला एखादी गोष्ट प्राप्त झाली तर त्या गोष्टीचा त्याने योग्य सदुपयोग वेळेच्या आत करून घ्यावा, आणि त्या वस्तूचा जर योग्य उपयोग नाही झाला ती मिळालेली वस्तू मग निरुपयोगी होऊन जाते. एकाला छत्री घ्यायची होती, छत्रीच्या दुकानात गेला, म्हणे भाऊ छत्री कितीची आहे, म्हणे 300 रुपयाची. ठीक आहे द्या, पण ही छत्री जास्त दिवस टिकली पाहिजे याच्याकरता काय करू. तो म्हणे 2 पथ्य पाळा, पाण्यात भिजू देऊ नका आणि उन्हामध्ये काढू नका. छत्रीला काही झालं तर आम्ही बसले, मग काय करा सांगते छत्रीला. अतिशय सुंदर भजन सुरू होतं मी यायच्या आधी ना. सुंदर असा नरदेह आपल्याला देवाने दिला आणि तो नरदेह देऊन या मृत्यूलोकामध्ये पाठवलं. सुंदर भजन म्हणत होते ना तुम्ही. भगवंताने आपल्याला इथं पाठवलेलं आहे आणि आपण काय केलं, आपण मात्र त्याचा दुरुपयोग केला. महाराज म्हणतात गुणनिधी खिन्न मनाने झाडाखाली बसून होता, संध्याकाळ कधी झाली हे त्याला कळालं नाही. काही वेळाने त्या ठिकाणी एक शिव मंदिर होतं, तिथं तो गेलेला आहे, बसलेला होता. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये एक घटना त्या ठिकाणी घडली. कोणती घटना होती की एक श्रीमंत शिवभक्त आपल्या काही नातेवाईकांसमवेत भरजरी वस्त्रे धारण केली
आणि उत्कृष्ट पूजन सामग्री त्यांना आणलेली आहे. भगवान शिवजींची भक्तिभावाने पूजा केली आणि मिष्टान्नाचा नैवेद्य भगवान शिवजींना अर्पण केला. आता भूक लागलेली होती गुणनिधीला. त्याने मनात विचार केला की हे लोक घरी गेले की भगवान शिवजींचा हा नैवेद्य आपण खाऊन घेऊ. ऐका, विचार करून तो तिथंच थांबला मंदिराच्या दारात. त्याने भगवान शिवजींची महापूजा पाहिली, नृत्य गायन आदी कार्यक्रम झाले आणि काही लोक त्या मंदिरातच झोपले, काही घरी गेले. पण गुणनिधीला झोप येत नव्हती. त्याच्या मनात दुसरं चालू होत. सर्व मंडळी सामसूम झालेली पाहून त्याने भगवान शिवजींच्या त्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. ऐका, पण त्याला काय दिसलं ते नैवेद्य खाण्याच्या आधी, भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये जो दिवा होता ना, त्या दिव्याची वात कमी झालेली होती, म्हणजे संपल्यावर आली होती. त्याला वाटलं आता आपल्याला, त्याला तो दिवा जाळायचा नव्हता, त्याने स्पष्ट दिशेला पाहिजे होतं, नैवेद्य कुठे ठेवलाय, काय कुठे ठेवलाय, आपल्याला खायचं आहे ना म्हणून. त्याला वाटलं उजेड उजेड पाहिजे, उजेड म्हणून त्याच्याजवळ एक वस्त्र होतं, आपण त्याला उपर्ण म्हणू. त्यानं ते उपर्ण फाडलं, त्याची केली वात आणि ते त्या दिव्यामध्ये टाकून तो दिवा त्यानं पुढे अखंड ठेवला. त्याचा हेतू काय होता, त्याला तिथं दिसायला पाहिजे काय करतोय मी, पण त्यानं केलं त्याच्या स्वार्थाकरता. आणि भोळेनाथ तर एवढे भोळे आहे, त्यांना वाटलं की याने माझ्या मंदिरात दिवा लावला, त्याचे वस्त्र फाडून. हा, अशा भोळं दैवत आहे आपलं भोलेनाथ. म्हणून एक गादी टाकली तिच्यावर घेऊन गेलं तरी बसलेले आहे, इतके भोळे दैवत आहे. दुसरी गोष्ट आहे का, त्याने काय केलं, तिथं दिवा लावला म्हणजे त्यानं काय केलं, दीप उत्सव साजरा केला. ऐका 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 ऐका, जो कोणी दान करतो, काय दान, काय दान करत असतो, दीपदान. तर दीपदान केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ऐश्वर्य प्राप्त होते भगवंताच्या मंदिरामध्ये. म्हणून रोज भगवान शिवजींच्या शिवालयामध्ये आपण जलतर टाकतोच टाकतो, पण दिवा लावला पाहिजे. शिवाचं मंदिर नाही, हनुमंताच्या मंदिरात लावला पाहिजे. म्हणून 15-20 वर्ष आधी अशी पद्धत होती की संध्याकाळ झाली की लोक हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये तेल घेऊन जायचे. आता कोणी जातच नाही थोडक्यामध्ये. आता लोकांना देवाची गरज राहिलेली नाही. आणि ऐका, त्या गुणनिधीने काय केलं, तिथं ते गाभाऱ्यामध्ये वात मंद झाली होती, नैवेद्य दिसत होता, म्हणून आपलं वस्त्र फाडलं, वात केली, गाभारा उजळलेला आहे, त्याच्याकडून शिवजींचं दीपदानच झालं. त्यानं तो नैवेद्य घेतला आणि पटकन बाहेर यायला लागला. पण झोपलेल्या लोकांना जाग आली आणि मग ते त्याच्या मागे पडायला लागले. कोण आहे, कोण आहे, चोर चोर, पकडा 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 पकडा. गुणनिधी घाबरून पडायला लागला. तोपर्यंत इतरांना जाग आली, पण ते मोठ्या मोठ्यानं गणका करत त्याला पकडण्याकरता धावले. नगरातील रक्षक सावध झाले, ज्याला आपण पोलीस म्हणतो, आणि त्यांनी गुणनिधीला पकडलेला आहे, पण लोकांनी धरून त्याला मारायला सुरुवात केली. एवढी मारायला सुरुवात केली, त्या मारण्यामध्ये त्याचे दोन्ही डोळे गेले, आंधळा झाला, मरण आसन्न पडला. त्यानं भक्षण तो ठिकाणी तो नैवेद्य भक्षण केला नव्हता. आणि तेवढ्यामध्ये त्याचा प्राण त्या देहातून निघून गेला, मारलेला आहे त्याला लोकांनी. तर तिथं शिवजीचे गल दिव्य विमानामध्ये आले आणि यमदूतांना त्या ठिकाणी म्हणतात की या ब्राह्मणाला सोडून द्या, याचे सर्व पाप नष्ट झालेले आहे, याने भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये दीपोत्सव केलेला आहे. शिवप्रभूचा नैवेद्य चोरला म्हणे, शिव निर्माल्याचं उल्लंघन केलं, हा यमलोकी नेण्याचा अधिकारी आहे. पण तरी देखील शिवदूत म्हणतात की गुणनिधी
अनेक पाप कर्म केलेले असला तरी काही विशेष त्याला पुण्य कर्म केलेले आहे आणि मग अनेक पापांचं शालन करण्याचं सामर्थ्य त्या एका पुण्यकर्मामध्ये असतं. हजारो पाप कर्म असले आणि एक पुण्यकर्म असेल तर ते हजारो पाप ते एका पुण्याच्या जोरावर घातल्या जातात. ऐका, आणि म्हणून ते शिवगण त्याला आता कैलासामध्ये घेऊन जात आहेत. यज्ञदत्ताच्या या पुत्राने शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली, फक्त तिथं पाहिली पूजा आणि रात्रीच्या समयी तो त्या ठिकाणी वस्त्र पाहून त्याची वात लावल्यामुळे तो भगवान शिवजींना प्रिय झाला. शिवलोकी त्याला नेलेला आहे, तिथं तो राहायला लागला गुणनिधी. उमा महेश्वराचं त्यानं दर्शन घेतलं, तो पवित्र झाला. तेथील वास्तव्यात त्याने अनेक दिव्य भोगांचा उपभोग घेतला आणि मग कालांतराने त्याला पुनर्जन्म मिळाला. कलिंग राजा अरिदमाचा पुत्र म्हणून त्याचं नाव झालं दम. आता मागच्या जन्मीचे संस्कार असल्यामुळे तो शिवभक्ती करत होता आणि तो त्या राज्यावरती आला आणि त्याने भगवान शिवजींचा खूप प्रचार आणि प्रसार केला. अनेक मंदिरं त्याने त्याच्या राज्यामध्ये बांधले. धर्माला तो महत्व देत होता. ऐका, शिवजींचे शिवालय बांधले त्याने. धर्माला प्रथम स्थान दिलं पाहिजे प्रजेने सुद्धा आणि राजाने सुद्धा. पण हे कलियुग आहे दादा, इथं धर्माला दुय्यम स्थान असतं आणि बाकीच्या गोष्टीला प्राधान्य असतं. म्हणून कोरोना समाप्त झाल्यानंतर आपल्याकडे पहिले मंदिर नाही उघडले. मंदिर उघडले होते का पहिले? पहिले मदिरालय उघडलं आणि मग मंदिर उघडलं देवालय. इथं कसं नाही, इथं त्या दमाने काय केलं, शिव धर्माचा खूप प्रचार आणि प्रसार केला. शिवजी पुढे दीप लावल्याशिवाय तो कोणालाही त्या ठिकाणी म्हणायचा की दीप लावा तुम्ही. त्याने ग्रामस्थांना बोलवलं, सर्वांना दीपदान केल्याचं पुण्य लागते, कल्याण होते. म्हणून तुमच्या गावातील प्रत्येक शिवमंदिरात तुम्ही दीपदान अवश्य करत जा. मी स्वतः याचं पालन करतो, तुम्ही करा. जसं राधा करतो मग प्रजाही करते. प्रत्येक शिवालयामध्ये दीपोत्सव साजरा होऊ लागला. असं त्यानं प्रदीर्घ काळ उत्तम राज्य केलं. समाजाला भक्ती शिकवली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. ऐका, मुस्लिम धर्मामध्ये संध्याकाळची वेळ झाली की त्या बाया ज्या असतात ना त्यांच्या, त्याच्या लहान लहान पोराईले गोलगोल टोप्या घालतात, नेहरू शर्ट पैजामा नेत, अशी बॅग देतात, त्याच्यात त्याचं पुस्तक देतात आणि हात धरून मस्जिदीत नेऊन देतात. देवाचं ज्ञान त्यांना येण्याकरता. आणि आपले लेकर हनुमान चालीसा वाचायला गेले की माय म्हणते काय लागलं द्यायच्या नांदी, काय कोणाला आपली चट धरी वाट रावलाची है की नाही. भजन कीर्तन करणं बऱ्याच लोकांना वाटते रिकाम्या लोकांचं काम आहे, पण रिकाम्या लोकांचं काम नाही ते. एका घरी मी चहा घ्यायला गेलो आणि चहा घ्यायला गेलो तर तिथं ती मावशी आणि ते काका दोनच झाले होते. म्हटलं किती लोक आहे तुमच्या घरात? म्हणे महाराज मला तीन मुलं आहे. म्हटलं काही दिसत नाही इथं? नाही म्हणे, एक तिकडे आहे नाशिकले, दुसरा पुण्याले आहे, तिसरा कुठे आहे? म्हणे जाऊ दे त्याचं काही विचारता. म्हटलं कुठे आहे तिसरा? मला वाटलं पेताळ गीताळ असेल बघ. तर ती बाई म्हणे महाराज भगवंताच्या कृपेने दोन मुलं तर चांगले लाईनवर लागेल आहे, पण तिसरा तुमच्या सारखाच गोसाईने गेला. तो सकाळी जळक्याने गेला, तळून आला, आता शिवपुराण सांगेल म्हणे, आणि संध्याकाळी मी इच्छा देवीने कीर्तनाला जाईन म्हणे. असा आहे तो, घरी थांबतच नाही. द्वारकेहून आला आणि वाघुळलं गेला आणि आता वाघुळून जाता बरोबर अनाळले चालला जाईन म्हणे शिंदोड. मग तळून आल्यावर म्हणे, तळून आल्यावर मलकापूरला जाईन भागवताने, तळून आल्यावर बोधवळले शेलवळले जाईन, आणि तळून आल्यावर जळगावले जाईन मेहरूनमध्ये, तळून आल्यावर मलकापूरला जाईन अनुराबाद जाईन, तळून आल्यावर नेपाळले जाईन, तळून आल्यावर मग मुक्ताबाईची दिंडीच निघते म्हणे महाराज. तीस गावले तीस गाव घोसाळले चाळीस गाव, बारा तुकारले म्हणजे पोटभरे डांगर मागे ना पुढे भकुटा उडे एकता जीव सदाशिव कोरोना समोर जीवाने घोर
अशी यादीच आहे म्हणीची. मुलाला परमार्थ शिकवला पाहिजे. आपण केलेला परमार्थ तर त्याला समजेल. इथं उपस्थित सर्व मातांना माझी विनंती आहे, तुम्ही निदान 15 मिनिटं तरी पोराय देखत देव धर्म करत जा. 15 मिनिटं फक्त, 12 मिनिटं लागतं हरिपाठ घ्यायला. किती मिनिटं मोजून? 12. 5 अभंग गाठ्यातले ज्ञानेश्वरीच्या 5 होव्या. असं त्या मुला देखत जर घेतलं त्याला समजेल तो आई बाप आपले भजन कीर्तन करतात. पण आपण जर टी व्ही पाहत राहिलो तर मग त्यांचं जे पुढचं भविष्य आहे ते व्यसनामध्ये जाईल. परमार्थामध्ये व्यसनापासून जीव दूर राहतो. ऐका, प्रदीर्घ काळ त्या दमानं राज्य केलं, पुण्यरूपी अगाध संपत्तीचा त्यानं संचय केला, पण दीपाच्या वासनेमुळे तो रत्नांचे दीप असलेल्या एका सुंदर नगरीचा राजा झाला. त्या नगरीचं नाव होतं अलंकावती. अलंकावतीचा तो राजा झाला. हे नारदा ब्रह्मदेव सांगतात, अशा प्रकारे भगवान शिवजी प्रित्यर्थ केलेली थोडीशी सेवा, थोडीशी आराधना कालानुसार महान फल प्राप्त करून देते. पापही लहान नसत आणि पुण्यही लहान नसत. कोणती सेवा लहान मोठी नाही. असं नाही का भगवान शिवजीच्या प्रित्यर्थ तुम्ही 1000 लोक जीव घालाल, तसं नाही. त्याच्या प्रित्यर्थ 2 हस्तक आणि 1 मस्तक जरी त्याच्याजवळ ठेवलं तरी तो परमात्मा भावाचा भुकेला असतो. ऐका, देव कसा असतो? देव तो भगवान शिवजी असो का भगवान विष्णू असो, घेतो थोडस. त्यानं वस्त्राची वाद घेतली आणि दिवा लावला, त्याला अलंकावतीचा राजा करून टाकलं. द्रौपदीने कृष्णाला काय दिलं होतं? मावश्या, तिला 999 साड्या दिल्या देवानं. देवच साडी झाला होता. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र अरणे वस्त्र कैशी झाली मावली. देवच वस्त्र झाले. तर त्या द्रौपदीनं देवाला फक्त एक चिन्ही दिली होती बोटाला बांधायला. किती सुंदर गाणे म्हणतात बाया, चिन्ही बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, फाळणी जर तारी शेला. देवाला जखम झाली हाताला, त्याला काही जखम होत नाही, पण एक लीला केली देवाने. आणि मग ती जखम पाहून ती द्रौपदी काय करते, आपल्या वरदानी शेल्याची शालूची ती फाडून टाकते चिन्ही आणि देवाच्या बोटाला बांधते. पाहुनी तो तिचा भाव लौकिक, मणी कृष्णाच्या वाटे कौतुक. साठ हालिता येईल धावून, प्रसंग जर काल चिन्ही बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक चिन्ही दिली फक्त देवाला, तिच्यात 999 धागे होते. तर देवाने तिला 999 साड्या दिल्या. तसा आपण देवाला जे काही देतो ना, भारतंत करणार ना, त्याच्या 1000 पटीनं भगवंत आपल्याला काय देतो. म्हणून कपड्याची वाद करून दीप उजळला, ही सर्व कर्मे त्यानं स्वार्थाच्या पोटीच केली. पण ऐका, स्वार्थाच्या पोटी करूनही त्याला एवढं फळ प्राप्त झालं तर निस्वार्थपणाने केल्यानंतर काय होणार नाही. त्यामुळे देवांचा धनपती विकप्पा उत्तरेचा स्वामी तो झाला. हे गुणनिधीचं चरित्र जो श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. आणि ब्रह्मदेव नारदाला सांगतात की हे नारदा, आता मी तुला त्या पहिल्या कल्पामध्ये आलेल्या तोच त्या अलंकापुरीचा राजा झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं कुबेर. कुबेर का म्हणतात त्याला, त्याचं वर्णन आता आपण पुढे पाहतो आहे. बरा, ब्रह्मदेवाचा मानस पुत्र पुनस्य त्याचा मुलगा झाला विश्रवा. वैश्रवण त्याचा मुलगा हा रावणाचा वडील म्हणजे बाप, त्याचा सावतर भाऊ, त्याचं नाव कुबेर. या कथा फार अशा एकाटेक असतात महाराज. तो जो होता ना कुबेर, तो तिथ देवाने निर्माण केलेली अलंकापूर होत ते. अनेक कल्प संपून म्हणजे हिमालयामध्ये होत हे अलंकापूर. यज्ञदत्त त्याचा जो पोरगा होता गुणनिधी, तो तिथं राजा झालेला आहे.
आणि तो एक दिवशी भगवान शिवजींच्या त्या ठिकाणी निर्माण केलेली नगरी, तिचं नाव सांगितलं काशी नगरी. काही नगर हे देवानं निर्माण केलेले नगर, काशी देवानं निर्माण केलेले, पंढरपूर देवानं निर्माण केलेलं आहे, लंका देवानं निर्माण केलेले आहे आणि द्वारका देवानं निर्माण केलेली आहे. काही नगर देवाचे आहेत, देवाने निर्माण केलेले नगर. तुम्हाला कथा इतक्या कथा असतात, सोन्याची लंका आणि सोन्याची द्वारका, त्याची फार मोठी कथा आहे. तर ही नगरी अविनाश असणारी नगरी काशी नगरी, काशीपुरी अंदेवतीचे झाले, काशीचे मालक त्याला म्हणतात काशी, विश्वाचे नाथ विश्वनाथ. आणि तिथं हा गेला. गेल्यानंतर तिथं त्यानं शिवलिंग स्थापन केलं, त्याची पूजा विधी केली, पूजा केलेली आहे, 11 रुद्राचं स्मरण केलं, तपोमग्न झाला, 10,000 वर्ष खडतर तपश्चर्या केली. त्याचे हाडं पण चर्मच फक्त शिल्लक राहिलं. त्याच्या आराधनेने भगवान शिव प्रसन्न झाले व ते सतीसह त्याच्या सन्मुख प्रगट झाले आणि विचारलं त्याला, हे अलकापते, अलंकापुरीचा तो राजा होता ना, तुझी भक्ती आणि तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालेलो आहे. वरमृही काय पाहिजे तुला? तर त्या कुबेरानं डोळे उघडले, तो गुणनिधी मागच्या जन्मीतला. समोर भगवान शंकर उभे पाहून त्याला परमानंद झाला. त्यांचं अत्यंत प्रखर तेज त्याला सहन होत नव्हतं. त्यानं पटकन डोळे मिटले आणि म्हणतो, हे प्रभू मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही माझ्या नेत्रांना सामर्थ्य द्या की मी तुमचं हे स्वरूप पाहू शकेन. भगवंताने आशीर्वाद दिला, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली, त्याने डोळे उघडले. आता इथं परिस्थिती अशी झाली, त्याच्या समोर पहिले भगवान शिवजी दिसत होते पण दिव्य दृष्टी प्राप्त होता बरोबर त्याला समोर उमा दिसली म्हणजे सती दिसलेली आहे. आणि सतीला पाहता बरोबर त्याने मनामध्ये विचार केला की ही एवढी सौंदर्यवती कोण आहे, भगवान शंकराच्या शेजारी ही सर्वांग सुंदरी कोण आहे, हिचं रूप, हिचं लावण्य, हिचं तेज, हे सर्व अद्भुत आहे. हिनं असं कोणतं तप केलेलं आहे की ही भगवान शिवजींच्या शेजारी उभी आहे? कारण त्यालाही काहीतरी तप लागतं की नाही? देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही त्याची सामर्थ्यता असते. डमरू असेल त्याच्यामध्ये, आज आम्ही काल्याचं कीर्तन केलं की नाही, तिथं आमचा आनंद होता. हरिने माझे हरिने चित्त भार वित्त विसरले. मग काल्याच्या कीर्तनामध्ये असा विषय निघाला, 16,108 राण्या तक्रार करायला लागल्या. कोणाकडे? त्या बासरीकडे. त्या बासरीला म्हणायला लागल्या, काय गं बासरी, तू असं काय पुण्य केलं? आम्ही 16,108 आहे, जेवढा वेळ देवासोबत राहू शकत नाही, तू नेहमी देवाच्या ओठावरच असते. ती म्हणे, बाई मी देवाच्या ओठावर असते हे तुम्ही पाहिलं, पण त्या ओठावर जाण्याकरता मला काय काय सहन करावं लागलं हे तुम्ही पाहिलं नाही. आपने मेरी ऊंचाई को तो देख लिया लेकिन मेरे पैरों के छाले किसी ने नहीं देखे. लोक लगेच म्हणतात त्याने काय बाबा, त्याचं तर चांगलं चालू आहे, त्याने काय कमी आहे. अरे पण त्यानं कष्ट किती केले भल्या माणसा, हे तुम्ही पाहिलं का? कोणाला काही सहज प्राप्त होते का? 100 रुपये कोणी कोणाला भुकाचे देत नाही आजकाल. कोणाला जर ते प्राप्त होते तर त्याच्या मागे त्याची काय राहते हो? मेहनत राहते, त्याची साधना राहते, त्याचे कष्ट राहतात. त्या बासरीला लोकांनी म्हणावं, तू एवढं काय पुण्य केलं, देवाच्या ओठावर आहे, काहीतरी तप असेल तुझं. ती म्हणे, मी पहिले पोकळ झाले, आतून काहीच नाही ठेवा लागलं पोटात. आपल्या पोटात काय काय आहे नाही सांगेलच बरं, एकामेकाबद्दल द्वेष आहे. आपला स्वभाव कसा असतो, 3 लोक उभे आहे आणि आपल्यातला चौथा येत नाही, तर मग त्याच्या गोष्टीत तो आला आणि तिच्यातला एक गेला की मग ते 3 त्याच्या करतात. किती कठीण काम आहे आपलं, एकामेकाबद्दल आपल्या मनामध्ये नवीनता असतं. कोणाला आपण कधी लवकर चांगलं म्हणत नाही, चांगलं म्हणण्याकरताही आपलं मन निरोगी पाहिजे.
निंदा आपण करत राहतोय काय काय का, तर तो म्हणतो ही सती कोण, इथं कोण ही स्त्री आहे. तर त्याने असं पाहता बरोबर त्या उमेला असं वाटलं की हा माझ्याकडे वाईट नजरेनं पाहून राहा. तिनं त्याच्यावर कुदृष्टी टाकली, त्याचा एक डोळा फुटला. अरे रे, आणि उमेला राग आला. ती म्हणाली, नाथ हा दुष्ट तपस्वी कोण आहे, हा माझ्याकडे एक सारखा पाहतो आहे. माझं रूप लावण्य सौभाग्य याच्याविषयी याच्या मनात असूया म्हणजे द्वेष निर्माण झालेला आहे. तिचं बोलणं ऐकून भगवान शिवजी हसायला लागले आणि म्हणतात, हे उमे, अग हा तुझा मुलगा आहे. हा दुष्ट विचाराने तुझं सौंदर्य निहारत नसून याच्या तपापेक्षा तुझं तप किती श्रेष्ठ आहे याचा विचार करतो आहे. बऱ्याच वेळेला असं होतं गैरसमज निर्माण होतो. तो जेव्हा श्री राम प्रभू आणि लखनजी सीतेच्या शोधार्थ निघाले आणि त्या ऋष्णू पर्वताच्या खाली आले, तो सुग्रीव घाबरला की बालीनं तर पाठवलं नाही कोणी मला मारायला. मग हनुमंताला पाठवलं, सुग्रीवानं जाय पाहुणे हे कोण आहे. तेव्हा मग राम प्रभूकडे हनुमानजी जातात, एकमेकांची ओळख होते आणि एकमेकांची ओळख झाल्यानंतर श्री राम प्रभू म्हणतात, हे हनुमान, तू मला माझ्या लक्ष्मी मनापेक्षाही प्रिय आहे. ऐकता तुम्ही काय म्हणता श्री राम प्रभू, हे हनुमाना, तू मला माझ्या लक्ष्मी मनापेक्षाही प्रिय आहे. आणि मग लक्ष्मीमनानं केलं तोंड वाकडं. लक्ष्मण म्हणतो, नवीनच लग्न झालं होतं, वनवास भेटला भाऊने, आणि मी याच्यासोबत आलो. 13 वर्ष 6 महिने झाले त्या मागे बिना चप्पलचा बिना उपाशी बिना झोप्याचा हिंदू राहिलो. आणि एका मिनिटात हा माणूस भेटला बी नाही तर म्हणते बोले याच्यापेक्षा तू प्रिय. त्यांच्या मनामध्ये गैरसमज झाला. मग आता हनुमानजी म्हणतायत, प्रभू या पर्वतावरती ना सुग्रीव राहतो, चला आपण तिथं जाऊ. श्री राम प्रभू म्हणतात, आता आमच्याच्याने चालणं शक्य होत नाही. गेल्या दिवसभरचे चालून राहून इथपर्यंत आलं. एखाद्या वेळेला फिरू फिरू काय होते पाय दुखतात. दिंडीत गेल्यावर आपण दिंडी थांबल्यावर लोक म्हणतात, माऊली चला आमच्या घरी येऊया. मग वारकरी देवी पहिला प्रश्न विचारतात, किती दूर आहे तुमचं घर, किती दूर आहे. तो म्हणते, गावाच्या बाहेर आहे तिकडे दूर, वावरात आहे वावरा, वस्तीवर चाला वस्तीवर. मग हा म्हणते, भाऊ मी उपाशी राहील. पण त्यासोबत येत नाही, कारण तिकडे असे लोक येतात ना घरी, एका ठिकाणी पंगत करत, एका घरी दोन, एका घरी दोन तीन असे लोक येतात. मग चालू चालू पाय काय येतात, दुखायला लागतात. तो म्हणतो, अरे भाऊ तुझ्या घरी. तो म्हणते, ओ पूर्णाच्या पोळ्या करायला त्याच्यासोबत चहा आहे. पूर्णाच्या पोळ्यासोबत काय चहा, चहाच असते, ते गुळाचं पाणी असत, गुळ पाणी. 15 दिवस तर पूर्णाच्या पोळ्या राहतात, 15 दिवस आमटी राहते. दिंडीतली मजा वेगळीच असते. कढी पत्ता खातच नाही माणूस तिकडून आल्यावर इकडे, कारण कढी पत्ते माझ्या खाते ना तिकडे सर. ऐका ऐका, राम प्रभूला सांगितलं हनुमानजींनी, करा इथे ऋष्णू पर्वतावर सुग्रीव आहे. आता हनुमानजी म्हणतात, देवा आतापर्यंत तुम्हाला कष्ट होते, आता हनुमान भेटला ना तुमचे कष्ट कमी. तुम्ही एक काम करा ना, खांद्यावर बसा. खांद्यावर बसवलं हनुमानजींनी लखनजींना आणि श्री राम प्रभूंना. आक्राण विक्राण रूप धारण केलं, एवढं रूप धारण केलं ते वायू मार्गाने पर्वतावर चालले. तेव्हा राम प्रभूंनी लक्ष्मणाकडे पाहिलं आणि विचारलं, काय म्हणणं आहे. नाही म्हणे, तुमचंच म्हणणं बरोबर आहे, माझ्यापेक्षा हा कधी तुम्हाला प्रियच आहे. ऐका ऐका ऐका, तेव्हा उमेला सांगितलं, अगं तो तुझी स्तुती करत होता, तो तुझी स्तुती करत होता, तो तुझा मुलगा आहे. भगवान महादेवांनी उमेचं समाधान केलं आणि मग गुणनिधीला सांगितलेलं आहे, त्या कुबेराला सांगितलं, वत्सा मी तुला उत्तम वर देतो, तू समस्त निधींचा अधिपती असेल, म्हणजे पैशांचा स्वामी, गोहकांचा राजा होशील, यक्ष किन्नरांचा अध्यक्ष होशील, तू सर्वांना धन देणारा होशील. आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी भगवंताने कुबेराला वरदान दिलं की तू माझा मित्र होशील. ऐका,
मित्र केलं त्याला आणि मी तुला वचन देतो की तुझ्या गावाजवळच मी राहील अलंकापुरी जवळ. आपण काय पाहत होतो कथा की भगवान शिवजी कैलासावर राहण्याकरता कसे गेले तर या कुबेराला भगवंताने वरदान दिलं की मी नेहमी करता तुझ्या सोबत राहील, शंकरावर तुझी नेहमी निर्मळ भक्ती राहील, डावा डोळ्यात फुटल्यामुळे तुला एकच पिंगल नेत्र आहे, महादेवांनी त्याला योग्य वर दिलेले आहेत त्यामुळे तो कृतार्थ झाला आणि पुढे कुबेर नावाने प्रसिद्ध झाला. आपल्या मित्राकरता हे वरदान दिलेलं. स्वतः म्हणते कैलास पर्वतावर तिथं विश्वकर्म्याला सांगून आपल्या सर्व गणांना सोबत घेतलं कोणी भगवान शिवजींनी ऐका त्याच्या नगरीजवळ राहण्याचं वचन दिल्यामुळे या सृष्टीमध्ये शिवजींनी त्याची इच्छा जाणली आहे. आनंदाने डबरू वाजायला लागले आणि गंभीर नाद अत्यंत उत्साहवर्धक सर्वांना प्रेरणा देणारा आणि तसं ते डबरू ऐकून सर्व देवता अतिशय आनंदी झाले आणि कैलासावर जाण्याकरता निघालेले आहेत. तिथं आपल्या परिवारासह भगवान शिवजी सर्वजण सहस्रभुजांनी युक्त मस्तकावर जटामुकुट असलेले भाडी चंद्रकोर धारण केलेले नीलवर्ण कंठाचे तीन नेत्र असलेले हार कुंडल बाजूबंद आभूषणाने अलंकृत असे तेजस्वी असणारे भगवान शिवजी त्या ठिकाणी कैलासावरती राहायला जातात. मित्राकरता आजच्या काळामध्ये मित्र म्हणजे काय व्हायला, काही कामात पडला तर मित्र, नाहीतर मग कशाला मित्र, सर्व स्वार्थी मित्र व्हायला. मित्र कसा पाहिजे? मित्र पाहिजे कृष्णासारखा आणि सुदामजीसारखा, मित्र पाहिजे भगवान शिवजी आणि कुबेरासारखा. जीवनातलं दुःख ज्याला आपण सांगू शकू, जीवनातलं सुख दुःख ज्याच्याशी आपण बोलू शकू, ज्याच्या घरी जाऊन कधी जेवण करू शकू, तोही आपल्या घरी कधी येऊन जेवण करू शकेल असा एक तरी मित्र पाहिजे. दुःख उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनल्यामध्ये गारव्यासारखा. मित्र आपल्याला सद्गतीला नेणारे पाहिजे, अधोगतीला नेणारे मित्र नाही पाहिजे. एक महाराजांच्या मुखातून मी शब्द ऐकलेला आहे, ते म्हणत आहेत तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर संध्याकाळचे मित्र कमी करा, सकाळचे वाढवा. काय सांगितलं त्यांनी? तुमचे संध्याकाळी भेटणारे मित्र कमी करा, जे संध्याकाळी भेटता फक्त चाला बसू ते कमी करा. पण कोणते मित्र वाढवा जे सकाळी सकाळी तुमच्या आरोग्याची काळजी घेतील आणि तुम्हाला धैर्याने देतील, मॉर्निंग वॉक चालतर मग माझ्यासोबत, ते मित्र वाढवा जे आपल्याला सुखामध्ये दुखामध्ये आणि मदत करतील. ऐका, तर अशा प्रकारे भगवान शिवजी कैलासावर त्या ठिकाणी राहायला गेले आणि इथं रुद्रसंहितेतील सृष्टीखंडाची सांगता झाली. आता रुद्रसंहितेतील दुसरा खंड सुरू झाला. नारदांना ब्रह्मदेव सांगता आहेत आणि ती कथा आपण या ठिकाणी सांगून राहिलो. सतीखंड सुरू झाला. आता हे विधात्या नारदजी विचारतात, महादेवाच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात, तुमच्या मुखातून मंगलकारक अमृतमयी शिवकथा ऐकून
माझ्या मनामध्ये त्या भगवान शिवजी विषयी अधिक प्रेम निर्माण झालेलं आहे. पण मला सांगा, त्या सतीचं चरित्र मला ऐकायचं आहे. सदाशिव योगी आहे, पण त्यांच्या मनामध्ये विवाहाचा विचार कसा आला? सती दक्ष पत्नीच्या प्रसूतीच्या गर्भात कशी उत्पन्न झाली, ती शिवपत्नी कशी झाली, दक्षावर नाराज होऊन तिने आपल्या शरीराचा त्याग कसा केला, आणि मग ती हिमालयाची कन्या कशा झाली, पार्वतीने कशा प्रकारे घोर तपश्चर्या केली, तिचा शिवजींशी कसा विवाह झाला, कामदेवाला भस्म शिवजींनी कसं केलं, आणि भगवंताने अर्धनारी नटेश्वर रूप म्हणजे काय, या सर्व गोष्टी तुम्ही मला विस्तारानं सांगा. शिवपुराण फार मोठं आहे बरं, पण त्याच्यामध्ये एक एक कथा, एकही कथा अशी सोडून पुढे जाण्यासारखी नाही. तसं ऐका, ब्रह्मदेव नारदांना सांगतात, हे मुनी, देवी सती आणि भगवान शिव यांची कथा अत्यंत शुभ परमदायक दिव्य आणि गोपनीय आहे. ती कथा ऐकून जन्म सफल होतो. आता मी जे कथा सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. पण तत्पूर्वी तुझं भटकत असलेलं जे मन असतं ते एका ठिकाणी स्थिर कर. आहे का नाही? पहिले मन कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. ऐका, ब्रह्मदेवाने एक कन्या निर्माण केली, तिचं नाव आहे संध्या. आणि एक दिवशी तिचं सौंदर्य पाहून भगवान ब्रह्मदेव, एक मुलगाही निर्माण केला, त्याचं नाव कामदेव. कामदेवाला सांगितलं, हे कामदेवा, तुझा जो प्रभाव आहे ना, हा प्रभाव तू सर्व लोकांवर दाखव. मग कामदेवाने पहिले बापावरच प्रभाव दाखवला, पण तो त्या संध्येच्या मागे लागला. ब्रह्मदेव कैलास निर्माण केलं आणि जे ऋषी निर्माण केले होते ते तिच्या मागे पळायला लागले. कामाचा फार मोठा प्रताप आहे, आपण काल त्याचं अभंग म्हटला, येडका मदन तो केवळ पंचानन. आणि ज्या वेळेला ती संध्या पुढे पडायला लागली, तिने देवाची प्रार्थना केली की हे भगवान विष्णू, मला यांच्यापासून वाचू, आता काय करू मी. तेव्हा मग भगवान शिवजींचं स्मरण विष्णू परमात्म्याने केलं आणि तिथं भगवान शिव प्रगट झाले. नमः पार्वती मते हर हर महादेव. भगवान शिवजी तिथं प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मदेव, तुम्हाला काही शरम लज्जा काही आहे की नाही? ज्या मुलीला तुम्ही निर्माण केलं तिच्या मागे पडायला लागले. त्याने तो म्हटला, माझी काहीच चुकी नाही, या कामाने माझ्यावर प्रभाव दाखवला. तो त्याच्या मागे दक्ष पडत होता ना, त्या दक्षाने असा घामाला म्हणतात की त्याचा घाम तिथं खाली पडला, त्याच्यातून व्रती तयार झाली. मग त्या कामदेवाला सांगितलं, अरे तू हे काय केलं? शिवजी अदृश्य झाले आणि ब्रह्मदेवाने कामदेवाला त्याची कान उघडणीच केली आणि श्राप दिला ब्रह्मदेवाला कामदेवाला की तू माझ्यावरच प्रभाव दाखवला, माझ्यापासून निर्माण झाला, मी तुला श्राप देतो. ज्या रुद्रानं मला माझ्यावरती राग भरलेला आहे रुद्र शिव, तोच तुला भस्म करून टाकेल. तो थरथर कापायला लागला. तो म्हणे, बा माई काय चुकी, तुम्हीच सांगलं. तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं, ठीक आहे, त्याचा विवाह त्या दक्षाच्या घामापासून तयार झालेली जी मुलगी होती रती, तिच्याशी लावून टाकला. ही शिवकथा फार अडचणीची कथा आहे. इथं फारच असे वेगळे वेगळे नाते सांगितले. तर ऐका, मग काम आणि रती यांचा केला विवाह, पण ब्रह्मदेव म्हणतो, मी त्या कामापासून जसा पीडित झालो आणि त्या मुलीच्या मागं लागलो माझ्या, तर या भगवान शिवजी हे निर्विकल्प आहेत, निराकार आहेत, यांनाही मी कामातून करेन आणि यक्त राहू देणार नाही, यांनाही प्रकृतीशी विवाह करायला लागेल, म्हणजे सतीशी विवाह करायला लागेल. पण होईल कसं? पण तेव्हा त्यांनी भगवान विष्णूकडे प्रार्थना करतात ब्रह्मदेव की तुम्ही आता काहीतरी सहाय्य करा, ते माझ्यावर रागून गेले. ऐका, कथा फार सूक्ष्म आहे ना, एक एक शब्द ऐकला तर लक्षात येईल. विष्णू परमात्मा सांगतात की सृष्टीच्या वेळेला रुद्र भगवंताने, भगवान शिवाने त्या अग्निस्तंभाने आपल्याला काय सांगितलं होतं की माझी जी शक्ती आहे तिचं नाव आहे पराम्बा, ते लक्ष्मी सरस्वती आणि काय नाव सांगितलं त्यांचं, सती, या रूपानं प्रगट होईल असं त्यांनी आपल्याला वचन दिलेलं होतं. असं ज्या वेळेला भगवान विष्णू सांगतात तेव्हा मात्र समजलेलं आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय सांगितलं होतं म्हणे,
आपल्याला सांगितलं होतं की ती माझी शक्ती प्रगट होईल आणि ती आता म्हणे आपल्याला मला लक्ष्मी प्राप्त झाली, तुम्हाला सरस्वती प्राप्त झाली. तर आता भगवान शिवजींचं त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, भगवान शिवजींचं त्या ठिकाणी विवाह झाला तर त्यांना काम त्यांच्या मनात निर्माण झालं पाहिजे. ब्रह्मदेवाला काही सुचत नव्हतं, त्यांना असा श्वास टाकला त्याच्यातून वसंत निर्माण झाला. मग कामदेव रती वसंत देवावर आक्रमण करायला पाहतात भगवान शिवजीवर, पण त्याचा परिणाम होत नाही. मग आता भगवान विष्णूंनी सांगितलं परांबेची आराधना करा. परांबा म्हणजे देवाची अद्भुत शक्ती. त्या आदिमायेची उपासना केली, ती माता त्या ठिकाणी प्रसन्न झाली आणि सांगितलं की मी दक्षाच्या घरी जन्माला येईल, पण त्याच्याकरता दक्षानं माझी काय केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आणि मग ब्रह्मदेवानं त्याच्या मुलाला म्हणजे दक्षाला सांगितलं की हे दक्षा तू त्या देवीची आता काय कर, उपासना कर. आणि मग दक्ष त्या परांबेची त्या आदिमायेची उपासना करायला लागला. आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमेश्वरी आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमेश्वरी आनंदमयी सत्यमयी Thank you.
ترجمة
ठीक ऐका, ती पार्वती फक्त शक्ती आहे पण ती शिवशक्ती केव्हा होईल, जेव्हा तो शिव परमात्मा तिला मरेल किंवा तिच्याशी विवाह करेल. म्हणून सती जी आहे ती भगवान शिवजींशिवाय कसे अपूर्ण आहे. म्हणून सप्तशृंगीला काय म्हणतात, अर्धपीठ, बाकीचे पूर्ण पीठ तसे साडेतीन शक्तीपीठ. मग सर्व देवदेवतांना भगवान शिवजी त्या ठिकाणी शिवजींची प्रार्थना करतात की हे भगवान शिवजी तुम्ही काय करा, तुम्ही सतीशी विवाह करा. ती सती म्हणते तुम्हाला जे हवे आहे, तेव्हा सतीच्या जवळ सतीची तपश्चर्या जी होती दक्षाची कन्या, तिच्याकडे भगवान शिवजी जातात आणि विचारलं हे सती तुला काय पाहिजे. तेव्हा सतीने सांगितलं प्रभू तुमच्या मनामध्ये जो वर असेल तो मला द्या. तेव्हा भगवान शिवजींनी सांगितलं की तू माझ्याशी विवाह कर, म्हणजे सतीला तिच्या मनाजवळ प्राप्त झाला आणि आता भगवान शिवजी आणि सती या दोघांचा त्या ठिकाणी विवाह होतो. आणि भगवान शिवजी सती सहित काशीला राहत आहे, एक चांगलं स्थळ त्यांना पाहिजे आहे म्हणून ते त्या ठिकाणी कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वताचं वर्णन आहे, जिथं जास्त वारा नाही, जिथं गर्मी नाही, जोराचं पाणी नाही, म्हणजे जिथं दुःखच नाही असा जो पर्वत आहे त्याचं नाव आहे ती कैलास पर्वत. तिथं अनेक वर्षापर्यंत भगवान शिवजी राहत आहे आणि अनेक वर्ष राहून कथा श्रवण करतायत. सती आणि भगवान शिवजीमध्ये एक सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी संवाद होता, त्या संवादाचं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन केल्या जाते. भगवान शिवजी आपला महिमा सतीला सांगतात. भगवान शिवजींची भक्ती कशी करावी, जसं आपण भगवान विष्णूंची भक्ती करताना नवविधा भक्ती सांगितलेली आहे, त्याप्रमाणे भगवान शिवजींची सुद्धा भक्ती ही अशाच पद्धतीची असते असं वर्णन या भक्ती महात्म्यामध्ये रुद्रसंहितेच्या आणि सती खंडामध्ये 23व्या अध्यायात वर्णन केलं. ऐका, समस्त विश्वाचे स्वामी भगवान शिव त्या ठिकाणी राहतात, ते कसे आहेत, सत्व रज तम यांच्या पलीकडे आहे, त्रिगुण आणि सगुण या दोन्ही अवस्थांचे ते साक्षी आहे. आणि सती म्हणते हे प्रभू तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारलं आणि माझं सर्व कौतुक पुरवलं, मला तुमचा पावन सहवास आनंद प्राप्त झाला, मी खरोखर धन्य झालो, माझं मन संतुष्ट होऊन सुखापासून निवृत्त झालेलं आहे. आज माझ्या मनात ज्या योगे निरतिशय सुख प्राप्त झालं ते सुख मला तुमच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आदिशक्ती दाक्षायणी लोकांच्या कल्याणासाठीच भगवान शंकराकडे आपली इच्छा व्यक्त करत आहे, त्यामुळे ते अतिशय प्रसन्न झाले. आणि भगवान शिवजी सतीला मग ज्ञान सांगतात, कारण ब्रह्मविषयक ज्ञान जे आहे हेच विज्ञान आहे. त्या ज्ञानाचा उदय झाला की जीव मुक्त होतो, मी अमुक अवस्थेमध्ये आहे असं त्याला जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो मुक्त होत नाही. पण मी कोण आहे, कुठुनाला कुठे जायचं आहे, या निर्णयाचं सार्थक काय, असं समजलं की तो जीव मुक्त होतो, स्वस्वरूपाची त्याला ओळख होते. आणि असं ते भगवान शिवजींचं ज्ञान आहे. तर तिथं भगवान शिवजी सांगतायत माझी भक्ती ही विज्ञानाची जननी आहे, ती भोग आणि मोक्ष अशी दोन्ही फले प्रदान करते. माझी भक्ती माझ्या कृपेनेच सुलभ होते असं सतीला भगवान शिवजी सांगतात. विज्ञान जिथं संपत तिथून मग अध्यात्म चालू होत, जिथं विज्ञान संपत. आज जगामध्ये अनेक शोध लागलेले आहेत पण ते शोध जिथं संपतात तिथून मग देवाची शक्ती सुरू होते. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, एखाद्या वेळेला मनुष्य जेव्हा स्व
त्याने स्वतःने जे शोध लावले वरचा म्हणे कमी ऐकवायला पाहिजे हावा ऐकवायला अनेक शोध भगवंताने त्या ठिकाणी मनुष्याने लावले पण त्याला असं वाटतं की आता मला देवाची गरज नाही पण ते शोध जिथं संपतात तिथून मग त्या देवाची शक्ती जाणवते. 5-6 वर्षाआधी श्री क्षेत्र शेगाव इथं समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या त्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी विद्यालयामध्ये आणि एक यंत्र बसवण्यात आलं. त्या यंत्राचं नाव होतं रडार यंत्र. विचारलं लोकांनी का हा एवढा मोठा गोल चेंडू कशाचा आहे. 8 फूट आडवा होता, मोठा चेंडू होता. लोकांनी विचारला कशाचा आहे. तेव्हा वैज्ञानिकांनी सांगितलं हे रडार यंत्र आहे. हे यंत्र काय करतं आणि काय करतं, जे ढग जातात ना म्हणे आकाशातून, त्या ढगांना मेघांना आपल्याकडे वळतं आणि जिथं पाणी पडत नाही तिथं पाणी पडतं. सांगा, पाणी पडणं देवाची शक्ती आहे पण लोकांना ते यंत्र लावलं. मग गजानन महाराजांना वाटलं आपल्या शक्तीपेक्षा जास्त शक्ती लावून आले लोक. त्या वर्षी तरी पाणीच पडलं नाही, ढगत आले नाही वरून, तर मग यंत्र वळून गुडलं. गजानन महाराजांचं काय माहिती. म्हणून आज गुरुवार देखील आहे की नाही, अनायशी महाराजांचं स्मरण झालं आपल्याला. आपण भाग्य कलियुगामध्ये पूर्ण ब्रह्म प्रगट झाला आपला उद्धार करण्याकरता. अनुरेणु मधे ब्रह्मदा पिले लय उत्पत्ति समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी देवाची शक्ती सुरू होते. मनुष्याची संपत्ती तिथून देवाची शक्ती सुरू होते. आपण दवाखान्यात जातो, डॉक्टरकडे एखादा आजार झालेला असतो आणि डॉक्टरांना विनंती करतो की काही करा डॉक्टर साहेब, किती पैसे घ्या पण आमच्या पेशंटला तुम्ही बरं करा असं आपण डॉक्टरला म्हणतो. मग डॉक्टर त्यांचे पूर्ण प्रयत्न करतात आणि मग बाहेर येतात त्या ऑपरेशन थिएटरमधून. आपण नातेवाईक लोक विचारतो का आमचं पेशंट कसं आहे, तो म्हणतो मी माझं काम केलं, आता इथून पुढे कोणाच्या हाती आहे, आता देवाच्या हाती. अभिसे दवा की नाही दुआ की जरूरत है. आता हे सर्व देवावर तुम्ही सोडा, नामकीर्तन करा. म्हणून तुका मराठी सांगितलं वैद्य वाचवितो जीवा तरी कोण ध्यातो देवा. किती जरी शोध आपण लावले तरी मात्र देवाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, बालक जन्माला आल्यानंतर आजकाल फार विज्ञान पुढे गेलं, नैसर्गिकरित्या त्या बाळाचा जन्म न करता नैसर्गिकपणे आपण त्याला वेळेच्या आतच बाहेर काढतो, त्याला म्हणतात शिजरिंग बद्दल. त्या शिजरिंग केलेल्या बाळाची लोक काढता कुंडली, तसं झालंय त्याची कुंडलीच होऊ शकत नाही. म्हणून ह्या कुंडल्या आजकाल काम करून नाही राहत. त्याचा जन्म जिथं व्हायला पाहिजे तर जेव्हा होतो तेव्हा तो होत नाही. तो नैसर्गिक जरा कधीही काढू शकता ते लेकरू पोटातून बाहेर.
सीजनिंग द्वारे म्हणून तर कुंडली काम करत नाही. मग बाळाचा जन्म झाल्याबरोबर एवढं विज्ञान पुढे गेलं तरी डॉक्टर म्हणतात की तुम्ही एक काम करा, याला पहिले त्याच्या आईचं दूध पाजा. जन्माच्या आधी ते बालक जन्म होण्याच्या आधी त्या माऊलीच्या स्तरामध्ये दूध नसत, पण जसा बालकाचा जन्म झाला तिच्या स्तरामध्ये देव दूध आणलं. बाळा दुधा कोण करते उत्पत्ती, कोण दिलं ते दूध तिथं आधी होत, पण जेवढं बालकाला पाहिजे तेवढंच. काय देवाची कृपा आहे का, आईच्या पोटात होतो तिथेही जेवण दिलं त्याने आपल्याला. आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये होतो 9 महिने 9 दिवस उपाशीनेवर आलो आपण, एक सांज जर नाही जेवलो ना आपण तर असं चित्त विचलित व्हायला लागतो. लोक असे घरामध्ये दात खातात एकामेकावर, झाला नाही काय स्वयंपाक, झाला नाही काय स्वयंपाक, झाला नाही काय स्वयंपाक. बाई म्हणते पोराच्या डबा करू की तुमचा भाऊ जरा सगळी धरा, पोरायचा डबा करायचा आहे पहिले शाळेत जाणार आहे, तुमचं काय लागलं स्वयंपाक थांबा जरा. म्हणजे अर्धा पाऊन तास माणसं उपाशी राहायला तयार नाही, मग 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात कसे काय उपाशी राहिले असतील. तर त्याचं उत्तर असं आहे, आई जे खात होती ते नाळेद्वारे त्या बालकाला प्राप्त होत होत. बरोबर आहे की आई जे खाते ते त्या बालकाला मिळतं. जन्म झाल्याबरोबर त्याला दात नाही काही नाही, जठराग्नी शांत आहे त्याचा एवढा प्रदीप्त नाही, मग आईचं दूध, आईच्या दुधानं कोण भरणार नाही. आता थोडा थोडा मोठा होऊन राहिला, देवाला वाटलं याला खिचडी खावा लागेल अंगणवाडीत, म्हणून त्याला देवाने दात दिले. कोणचे दात दिले, दुधाचे दात, खिचडी खायला. आणि 8-9 वर्षाचा झाला, देवाला वाटलं आता खिचडीने याचं काम करणार नाही, याचं जरा पोटही आता मोठं व्हायला लागलेलं आहे, या खिचडीवर भागणार नाही याचं, म्हणून दुधाचे दात पाळले. पण टणक दात देणे त्याने खांड खोंड खायला. कशाचे रोडग्याचे बरं, बाकी आपल्याला काही घेतले नाही. आपलं शिवपुराण सुरू आहे ना, आणि कोणते दात दिले त्याला, रोडग्याचे खांड खायला टणक. मग एक म्हणे गाव महाराज देणे तर देणे त्या देवाला, मग ते 50-55-60 वर्षाचे झाल्यावर काऊन पाळून घेतले. म्हटलं त्याच्या मागेही देवाचीच कृपा आहे, कारण देवाला माहित होतं याचे दात जर तसेच चांगले ठेवले तर हा म्हातारपणा ती तरुणपणासारखं जेवण करेल आणि ते पचणार नाही. मग बाकी जायली मी तर असेल त्याने मी तर असेल, त्याच्यापेक्षा दात पाळले तर ना रे गा बास नार होते की बास रे बोल का आणून घेऊ होय की नाही. हे देवाची अशी कृपा आहे, आणि तिथं विज्ञान संपत्तीवर तिथं त्या देवाची शक्ती चालू होते. हे सती माझी भक्ती 9 प्रकारानं होऊ शकते असं कोण म्हणतं, भगवान शिवजी. आणि पहिली भक्ती सांगितली भगवान शिवजींनी, हे सती माझी भक्ती 9 प्रकारानं करायची आहे. भक्ती म्हणजेच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा. पहिले तर आहे सगुण, पण दुसरी आहे निर्गुण. पहिली भक्ती आहे सगुण आणि दुसरी आहे निर्गुण. मग कामनेच्या कृतीसाठी केलेली भक्ती ती कनिष्ठ भक्ती असते. निष्काम भक्ती, सकाम भक्ती. शिवपुराण काय सांगते, हा 23वा अध्याय. तुम्ही शिवपुराण जर आणलं असेल घरी तर त्याच्यामध्ये उघडून पहा. भगवंताला जे आपण जल देतो आहे ना, ते जल देताना जर आपल्या मनामध्ये काही इच्छा असतील तर ती भक्ती देवाची सकाम भक्ती आहे, ती निष्काम भक्ती नाही, ते कनिष्ठ भक्ती मानलेली आहे. आपण करीत असलो तरी देवाला जो दिवा लावतो आपण, तो दिवा जर काही इच्छेनं लावत असू की आमचं असं झालं पाहिजे. आता 4-5व्या 6व्या दिवशी पशुपती व्रताची कथा येत असते या शिवपुराणामध्ये, त्याचं वर्णन आपण त्या दिव्यांचं ऐकणार आहे. तर मग काही विशिष्ट प्राप्तीसाठी जर पूजा करत असले तर मग ती पूजा मात्र कनिष्ठ पूजा मानली जाते. हे पार्वती, सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रकारच्या भक्तीमध्ये नैष्टिकी आणि अनैष्टिकी असे 2 प्रकार आहेत. नैष्टिकी 6 प्रकारची भक्ती आहे, अनैष्टिकी 1 प्रकारची भक्ती आहे, आणि विहित आणि अविहित त्याच्यामध्ये भेद नसतं. आणि श्रेष्ठ मुनींनी भक्तीचे सगुण निर्गुण असे 2 रूप सांगितले, आणि त्या 2 रूपांचे 9 अंग सांगितले. कोणती भक्ती करायची बघा, तर पहिल्यांदा सांगितलेलं आहे श्रवण भक्ती देवाची. आता तुम्ही जे खाली बसलेले आहेत ना सर्व, हे कोणती भक्ती करून राहिले, हा
श्रवण भक्ती, तुमचं ध्यान असलं तर श्रवण भक्ती, नाही तर मन समजा बसेला बसते, श्रवण भक्ती. आणि दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. कीर्तन म्हणजे मुखानं उच्चार करणं. आता मी जे बोलतो याला काय बरं कीर्तन भक्ती. तुम्ही श्रवण भक्ती करू शकता पण कीर्तन भक्ती करू शकता. कशी? इथून तुम्ही घरी गेले आणि घरी गेल्यानंतर ज्यांचं इकडे येणं होत नाही त्यांनी विचारलं महाराजांनी काय सांगितलं, मग तुम्ही त्यांना सांगितलं म्हणजे तुमची झाली कीर्तन भक्ती. म्हणून चर्चा सुद्धा कशा पाहिजे, देवा धर्माच्याच पाहिजे, गप्पाही तशाच पाहिजे. विनाकारांच्या गप्पा करून मंडुकी वटवट तैसे ते गा हरी बोला हरी बोला ना तरी अबोला. आणि व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ बोलून काहीच फायदा नसतो. मला भजनही म्हणायचे असतील तर देवा धर्माचे म्हणायचे, विनाकारण टॉयलेट हिंगणबेट काय बी पाला उचलून फायदा नाही. आपले भजन असे पुरं भजन होते पण देवाचं नाव येत नाही, काय करा त्या भजनाला. जिस भजन में राम का नाम हो उस भजन को गाना चाहिए. पत्नीशी बोलताना कितीही प्रेमाची पत्नी असली तरी सर्वच तिला सांगायचं नसतं, सर्वच जर तिला आपलं माहिती पडेल तर मग मात्र ते डोक्यावर दयन दिल्याशिवाय राहत नाही. सर्वच नाही सांगावं तिला, काहीतरी ठेवा आपल्याकडे. पण कलियुगामध्ये फार कठीण काम झालं, खुशामतच भरी चालू आहे. पहिले जे लोक होते ना ते पती पत्नीचं भांडण झालं ती बाई जर राग भरून गेली ना हा तिला आणायलाच जात नव्हता, पहिले असे लोक होते. आता जर बाईनं नुसतं म्हटलं की मयके चली जाऊंगी तू देखते रही हा एवढा नेता दिलाय, हा म्हणते तू मयके चली जाएंगी मै पीछे पीछे आऊंगा, ते म्हणते भाई कुंभे में गिर जाऊंगी, हा म्हणते मै रस्सी से खिचवाऊंगा, मैं पेड़ पे चढ़ जाऊंगी, मैं आरी पे आरी से कटवाऊंगा, तिले मैं तो एवढा नेता देऊन भरत भेटेला हा काही भी करीन, माय बापाने मी सोडीन आपल्यासाठी सर्व कामही करीन. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना न चाहिए, असं म्हणणं नाही. म्हणून गप्पा करताना संसाराच्या गप्पा तर आपण करतो पण देवाच्या करा. काय गप्पा करा? चालसाल का यावर्षी पंढरपूर दिंडीत अशी भक्ती करा, वारीवर चालताना, गावाच्या शेजारी भागवत बसेला तिथले चालताना. आपल्या गप्पा काय असतात? काय केली भाजी, काय केली भाजी, हेच आहे भाजी.
बायाले रात्रभर टेन्शन, भाजी करणार भाजी करणार भाजी करणार. मग मी एक दिवशी आमच्याही घरी असंच चालू होतं दुपारपासून, भाजी करणार भाजी करणार. म्हटलं काय भाजी करते पाऊस द्या. आता सकाळी पाहिलं तर अर्ध्या आलूची भाजी केली आणि एक पोळी केली आणि पोराच्या डब्यात गेली. म्हटलं पा टेन्शन, अर्धाच आलू दिला पोराच्या डब्यात. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की परमात्मा सांगताय भगवान शिवजी हे सती, पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती, आणि तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती. देवाचं नेहमी करता स्मरण करणं, आठवण करणं. कारण आपण त्या भगवंताला एक प्रकारे वचन दिलेलं आहे की देवा आम्ही नेहमी तुझं आठवण करू. आठवीन पाय हा माझा, आठवीन पाय हा माझा. एक वेळ करिया दुःखाने गळे, देवाचं स्मरण करावं नेहमी करता. एक वेळ करिया दुःखाने गळे, एक वेळ करिया दुःखाने गळे, एक वेळ एक वेळ.